जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अरे राजेश, तुला मी माझ्या गंगा खांद्यावर खेळवलं आणि आज तू माझ्याशी असं वागतोस? हे बघे, उपकरांची पर्वा करत नाही आम्ही. राज नेहमी सत्याच्या बाजूने असतो आणि आज सत्य हेच आहे की तुझ्यासारख्या नालायकाला ना चांगला फोडून काढला पाहिजे. माने अगं, ए वेळेस त्याच्याकडे लक्ष दिलं असतं ना तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. अरे काय माझ्या संसाराची राग रांगोळी करता तुम्ही? अरे मुर्द्या गब्बस, परत जर काही हिला त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं ना? तुझ्यामुळे झालंय सगळं. अहो मी काय केलंय, यांना मी रोज सांगते नका पिऊ दारू म्हणून. आता सांगून काय उपयोग, तो कामातून गेलाय. अगं वेळी त्याच्या पेकाटात लात हाणली असती ना तर ही वेळच आली नसती. नाहीतर मला सांगायचं असत, मी केला असता त्याला सरळ. म्हणजे माने नको, नवरा आहे हो तो माझा. नवरा तर काय डोक्यावर बसेल? हा, आणि तुला तरी लाज वाटते का रे? किती दिवस बायकोच्या जर जगणार आहेस? अगं तू त्याला आता जर पाठीशी घातलं ना तर एक दिवस तुझं घर विकेल. आता मी यापुढे यांना दारू साठी पैसे देणार नाही, बघू काय करतात ते. अरे आणि परत ऐक, ये शहाणपणा केला ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. अहो ताई तुम्ही हसताय काय? अहो बरे आहात ना तुम्ही? हो मी अगदी बरी आहे. अहो मग इतकं कशाला हसताय तुम्ही? मधुराताई एवढं बोलून गेलं, तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? हो मला काहीच वाटत नाहीये, कारण ती मला काहीच बोलली नाहीये. अहो असं काय बोलताय? काहीच बोलली नाहीये, एवढं तर सगळं बोलल्या कि मी तुझी साथ देणार नाही. तुम्ही पण वर तोंड करून बोलल्यात कि मी मेले तुझ्यासाठी वगैरे. हो बोलले ना. हो बोलले ना. मग यातलं काहीच खरं नव्हतं गीता. काहीच खरं नव्हतं म्हणजे? म्हणजे हीच तर गंमत आहे आम्हा दोघा बहिणींमधल्या नात्याची. आम्हाला डोळ्यातूनच कळतं एकमेकींना काय बोलायचं ते. डोळ्यातून कळतं? हो. कसं काय? तुला पण नाही कळलं ना? हो नाही. अगं गीता, हे सगळं ती आदित्यला कन्व्हिन्स करायला बोलत होती. म्हणजे जे काय मागाशी तुम्ही केलं ते सगळं खोटं होतं? अगदी खोटं होत. हे बघ, आदित्यला तिच्यावर विश्वास बसावा, त्याला पटावं की मधुरा पूर्णपणे त्याच्याच बाजूने, म्हणून ती हे सगळं मुद्दाम बोलत होती. आता ती शत्रू पक्षात राहून आपल्यासाठी काम करते. म्हणजे मधुरा ताई अजूनही आपल्याच बाजूने आहेत ना? हो ती आपल्याच बाजूने गीता. आता आम्ही वेगळ्या राहून आपली लढाई लढणार आहोत. तिने तिची बाजू जिंकली आहे, आता मला कामाला लागायला हवं.